आज आपण इथे चमचमीत अशी बटाट्याची भाजी पाहणार आहोत. त्यासाठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे. तेल छान गरम झाल्यानंतर लहान 1 चमचा मोहरी ॲड करून घेतलेली आहे. सोबत 1 चमचा जिरे ॲड करून घेतलेले आहेत. काही कढीपत्त्याची पानंसुद्धा आपण इथे ॲड करून घेतलेली आहेत, तुम्ही इथं पाहत असाल. आणि मोठा बारीक चिरलेला 1 कांदा आपण इथे ॲड करून घेतलेला आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित असे तेलावरती आपण परतून घेणार आहोत. मिश्रण तेलावरती परतत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, कारण कांदा अगदी आपला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने. आता आपण या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो ॲड करून घेणार आहोत. तुम्ही इथं पाहत असाल, हा टोमॅटो आपण बारीक चिरून या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेला आहे. टोमॅटो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर थोडेसे मीठ ॲड करून घेणार आहोत आपण या मिश्रणामध्ये. टोमॅटो आपल्याला मऊ पडण्यास तेलामध्ये मदत होईल, त्यासाठी आपण थोडंसं म्हणजे किंचितसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. नंतर आणि आपण भाजीमध्ये मीठ ॲड करणारच आहोत. सोबत आपण हळद 1 चमचा ॲड करून घेणार आहोत. त्याचसोबत लाल तिखट साठवणीतले जे असते ते आपण इथे चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजेच मी इथं 2 चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही इथं पाहत असाल. त्याचसोबत लहान 1 चमचा काश्मिरी मिरची पावडर आपण ॲड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व मिश्रण पुन्हा एकदा तेलावरती व्यवस्थित असे परतून घेणार आहोत आपण. 1 चमचा लहान हिंगा ॲड करून घ्यायचा आहे. अगदी चवीनुसार तुमचा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हिंगा ॲड करू शकता, नसेल तर नाही केलं तरीही चालेल. 1 चमचा गरम मसाला आपण ॲड करून घ्यायचा आहे. सर्व मसाले व्यवस्थित असे तेलावरती परतून झाल्यानंतर 1-2 ते 3 मिनिट व्यवस्थित आपण परतून घ्यायचे आहेत. आणि 3 ते 4 बटाट्याचे काप करून घेतलेले मी लहान साईजचे. हे लहान साईजचे मी 4 बटाटे घेतलेले, त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत साल काढून. आणि हे बटाटे आपण आता या भाजीमध्ये ॲड करून घेणार आहोत, या सर्व मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. प्लीज प्लीज चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने बटाट्याच्या फोडी मी या मिश्रणात ॲड करून घेतलेले आहेत. आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे आपण परतून घेणार आहोत. तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण परतून घेणार आहोत. आणि किंचितसं म्हणजे अगदी थोडंसं पाणी टाकून वाफेवरतीच ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे. हे मी पाणी मसाला शिजण्यासाठी आणि काही वाफ तयार होण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात ॲड करून घेतलेलं आहे. म्हणजे मोठी 1 पळी इथं मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आणि झाकण ठेवून छान वाफेवरती ही बटाट्याची भाजी आपण शिजवून घेतलेली आहेत. वरून आता कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने ही अगदी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत भाजी खायला तयार झालेली आहे.